विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 7th स्टँडर्ड मध्ये फर्स्ट चॅप्टर ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन, त्या ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन मध्ये आज आपल्याला कंस्ट्रक्शन थर्ड पाहिजे. वन पाहिले, टू पाहिले. तर वन मध्ये काय दिले, तर गिवन थ्री साइड्स, व्हेन द थ्री साइड्स आर गिवन ऑफ अ ट्रायंगल, हाऊ टू कंस्ट्रक्ट द ट्रायंगल. त्यानंतर सेकंड कंस्ट्रक्शन पाहिले, टू साइड्स अँड इन्क्लुडेड अँगल इज गिवन, देन हाऊ टू कंस्ट्रक्ट द ट्रायंगल. म्हणजे आपल्याला लक्षात आलं का की ज्यावेळेस ट्रायंगल आपल्याला कंस्ट्रक्ट करायचा असतो, त्यावेळेस तो कंस्ट्रक्ट करत असताना आपल्याला एकूण तीन घटक माहीत असणं गरजेचं आहे, थ्री एलिमेंट्स त्याचे माहीत असणं गरजेचं आहे. त्याला आपल्याला काय करता येतो, तो ट्रायंगल ड्रॉ करता येतो, तो कन्स्ट्रक्ट करतो. आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन थर्ड म्हणून आपण म्हणजे कन्स्ट्रक्शन थर्ड, तर कन्स्ट्रक्शन थर्ड मध्ये बघा लक्ष द्या की टू अँगल्स दिले आपल्याला टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन टू अँगल्स अँड द इन्क्लुडेड साइड. म्हणजे इथं सुद्धा काय केलं, आपलं तीन एलिमेंट दिले, टू अँगल्स आणि वन साइड दिली, आणि त्यानुसार काय करायचं आपला या ठिकाणी तो ट्रायंगल काय करायचा, कन्स्ट्रक्ट करायचा. मग आता प्रॅक्टिस सेट फोर पाहिजे आपल्या याच्यामध्ये, ते प्रॅक्टिस सेट फोर, त्याच्यावरतीच काय केलं आपण या ठिकाणी एक्झाम्पल दिले. प्रॅक्टिस सेट फोर पाहता, हा प्रॅक्टिस सेट फोर. या प्रॅक्टिस सेट फोर मध्ये फर्स्ट म्हणजे कंस्ट्रक्ट ट्रायंगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो, खाली जे मेजरमेंट दिलेत, खाली जे माप दिलेत आपल्याला, त्यांचे काय करायचे, त्यानुसार त्यांच्यावरून आपल्याला ट्रायंगल काढायचे आहे. बरे, काय करायचं आपल्याला, ट्रायंगल काढायचे. मग आता फर्स्ट एक्झाम्पल पाहू आपण, इन ट्रायंगल एस ए टी, काय म्हणतो बघा लक्ष द्या, फर्स्ट एक्झाम्पल इन ट्रायंगल एस ए टी, कोणता ट्रायंगल दिला आपला, एस ए टी, लेंथ ए टी इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर, मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 45 डिग्री, आणि मेजरमेंट ऑफ अँगल टी इज इक्वल टू 105 डिग्री. बरोबर लक्षात आलं, एकदम इजी आहे बघा. फक्त इथं महत्वाचं तुम्हाला काय करता आलं पाहिजे की आपल्याला दिलेले जे अँगल्स आहेत त्या अँगलचे आपल्याला मेजरमेंट चांगल्या पद्धतीमध्ये योग्य असे घेता आले पाहिजे. बरे, मग आता काय करू आपण, रफ फिगर काढू. रफ फिगर काढत असताना पहिला जो आपल्याला जी साईड दिली त्या ती साईड घेऊन टाकू या ठिकाणी, किती पहिल्यांदा तो बेस आहे आपला, आता तो काय दिला बघा लक्ष द्या, एटी हा दिलाय 6.4 सेंटीमीटर, एटी दिला आपल्या किती 6.4 सेंटीमीटर, आणि ए हा दिला किती 45 डिग्री. मग मी काय करतो या ठिकाणी, या पद्धतीमध्ये हा 45 डिग्री का, बरोबर 45 डिग्री, आणि हा जो आहे तो टी हा काय 105 डिग्री. बरोबर, हे 45 आणि 105 डिग्री या पद्धतीमध्ये काय करायचे, या ठिकाणी जर वाढवलं तर ते कुठे जाईल बघा लक्ष द्या, की इथं या पद्धतीमध्ये जर आपण काढलं तर 45 आणि 105 असे या ठिकाणी कुठेतरी काय झाले पाहिजे, एकमेकांना इंटरसेप्ट झाले पाहिजे. त्याला काय म्हणून आपण एस ए टी, ही काय आपली रफ फिगर आहे. कोणती फिगर आहे, रफ फिगर आहे, पुरा अंदाजे काढलेली फिगर आहे. इथं त्याचं मेजरमेंट घेऊन काढू की 105 डिग्री. फक्त एवढं आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण अँगल काढले तो अँगल जो आहे तो अँगल किती डिग्रीचा आहे, आणि ऑब्ट्यूज अँगल आहे का, ऍक्यूट अँगल आहे, करायट अँगल आहे, बरोबर आला की नाही. म्हणजे बघा लक्ष द्या,
45 डिग्रीचा ए हा अँगल दिलाय तुम्हाला मग ए हा 45 डिग्रीचा म्हणजे तो कोणता अँगल आहे आपला माहित तो ऍक्यूट अँगल आहे आणि 105 डिग्रीचा टी हा अँगल दिलाय म्हणजे तो कोणता अँगल आहे ऑब्ट्यूज अँगल आहे ऍक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल कशा पद्धतीमध्ये असले पाहिजे याचा अंदाज आपला आहे ऍक्यूट अँगल या पद्धतीमध्ये आणि ऑब्ट्यूज अँगल या पद्धतीमध्ये असा आला पाहिजे तरच आपलं काय आहे की बरोबर आहे फक्त इथं फक्त तुम्हाला महत्त्वाचं आहे की अपना एंगल काढता आले पाहिजे किती बघा ए टी हा 6.4 ए 6 आणि 0.4 बरे 6.4 या पद्धतीने काय केलं आपण इथं ए आणि हा काय टी हा पॉइंट घेतला 6.4 सेंटीमीटर एकदम सोपे आहे लक्षात घ्या सगळ्यांना हे काढता आलं पाहिजे फक्त या ठिकाणी प्रॉब्लेम आहे की आपल्याला अँगलचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट ऍक्च्युअली व्यवस्थित काढता आलं पाहिजे बरोबर आता ए हा अँगल घेतला ए या अँगल वरती या ठिकाणी आपण या पद्धतीमध्ये प्रोटेक्टर ठेवू प्रोटेक्टर ठेवल्यानंतर टी या साईडला दुसरा पॉइंट म्हणजे झिरो आपल्याला कुठलं घ्यायचंय इकडच्या साईडचं झिरो घ्यायचंय आता 45 डिग्री घ्यायचं म्हणजे 40 आणि 50 यांच्या मधला आहे बघा 40 आणि 50 यांच्या मधला आहे तो 45 डिग्री आणि बरोबर तो ऍक्यूट अँगल आला का नाही तो आपल्याला कळायला पाहिजे बघा लक्षात घ्या ऍक्यूट अँगल आला का तो हा ऍक्यूट अँगल आहे पुरे काय अडचण आहे का ऍक्यूट अँगल या पद्धतीमध्ये काय केलं आपण या ठिकाणी ड्रॉ केला आणि आता आपल्याला घ्यायचा आहे तो कोणता घ्यायचा आहे टी हा अँगल घ्यायचा आता टी हा अँगल किती डिग्रीचा बघा लक्षात घ्या टी हा अँगल 105 डिग्रीचा आहे टी वरती आपण प्रोटेक्टर ठेवला हे झिरो बरोबर घेतला आपण आता झिरो कोणतं घ्यायचं आपल्या ते या साईडचं घ्यायचं आपल्या राईट हँड साईडचं आता राईट हँड साईडचं झिरो घ्यायचं आता कोणतं घ्यायचं आपल्या झिरो हे लेफ्ट हँड साईडचं घ्यायचं कारण की आपला जो पॉइंट आहे तो पॉइंट कुठे लेफ्ट हँड साईडला आहे कारण की हा या पॉइंट वरती आपण प्रोटेक्टर ठेवलंय तर दुसरा जो पॉइंट आहे तो पॉइंट कुठे इकडच्या साईडला म्हणजे झिरो आपल्याला कोणतं घ्यायचंय या लेफ्ट हँड साईडचं झिरो घेत असताना बघा लक्षात घ्या की 100 आपल्याला फाईव्ह घ्यायचंय 100 झिरो 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि हे 105 आता लक्षात 110 आणि 100 यांच्या मध्ये असणारा जो पॉइंट आहे त्याला काय म्हणतो आपण 105 आणि ते काय करायचं या ठिकाणी जॉईन करायचं बघा मग आता कशा पद्धतीने जॉईन करायचं हे दोन्ही आपण काय करू इथं जॉईन करू हे दिलेला पॉइंट आपला आता हे टी आणि हा पॉइंट काय करायचा जॉईन करायचा हे जॉईन केल्यानंतर बघा या पद्धतीमध्ये काय होईल तो जॉईन बरे म्हणजे हा अँगल किती डिग्री झाला आपला 45 डिग्री आणि हा आला 105 डिग्री या पद्धतीमध्ये एकदम अतिशय सोपा पाठ आपल्याला काढता आला पाहिजे बरे आता त्यानंतर जो आता सेकंड एक्झाम्पल इन अ ट्रायंगल एम एन पी लक्षात आलं आपल्याला काय अडचण आहे का आता पुढचं घेऊ या पद्धतीमध्ये लक्षात घ्या अजून पुढचं आहे असंच आहे का नाही सेकंड नंबर इन अ ट्रायंगल बघा आता कोणता ट्रायंगल दिला आपल्याला आलेला अँगल बघा हा ऍक्यूट अँगल आला हा ऑब्ट्यूज अँगल आला की नाही तो चेक करून पहा म्हणजे आपलं बरोबर उत्तर आहे काही अडचण नाही त्यानंतर घेऊ आता पुढचं कोणते पहा आता इन अ ट्रायंगल एम एन पी सेकंड नंबर इन अ ट्रायंगल एम एन पी काय म्हणतो बघा लक्ष द्या लेंथ एन पी इज इक्वल टू लेंथ एन पी इज इक्वल टू 5.2 सेंटीमीटर 5.2 सेंटीमीटर मेजरमेंट ऑफ अँगल एन इज इक्वल टू 70 डिग्री मेजरमेंट ऑफ अँगल पी इज इक्वल टू 40 डिग्री इज इक्वल टू 40 डिग्री अलग लक्षात आता येईल आपला एम एन पी मग एम एन पी रफ फिगर घेऊ आपण एम एन घेतलं मी या ठिकाणी आपण ड्रॉ करू या पद्धतीमध्ये एम एन एम एन सेगमेंट घेतला आपण किती डिग्रीचा सॉरी एन पी घ्यावा लागला आपला हा एन पी हा एन पी घेतला 5.2 सेंटीमीटर हे 5.2 सेंटीमीटर आता एन हा 70 डिग्रीचा आहे तर इथं 70 डिग्री बरोबर आणि पी हा 40 डिग्रीचा आहे
तो पी हा 40 डिग्री या पद्धतीमध्ये मिरर फिगर काढून घेतली ती ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतात तो काय करायचा ठिकाणी हा आपण पॉइंट घेतलाय ही झाली आपली रफ फिगर बरोबर आता या पद्धतीमध्ये आपण काय करायचे दुसरी आपण फिगर काढून टाकायची बरोबर जे आपण कंपासच्या सहाय्याने ऍक्युरेट करेक्ट अशी फिगर काढणार आहे स्केल घ्यायची स्केल नुसार या ठिकाणी 5.2 म्हणजे हा 0 या 0 नंतर 5 नंतरची सेकंड लाईन ही सेकंड लाईन घेतली आपण हे दोन्ही काय करायचे या ठिकाणी जॉईन करायचे हे काय केलं दोन्ही जॉईन केले या पद्धतीमध्ये काय केलं आपण इथं जॉईन केले त्याला काय नाव दिलं आपण एन पी कोणतं एन पी बरोबर आता हे मेजरमेंट किती आपला 5.2 सेंटीमीटर कोणते 5.2 सेंटीमीटर आता काय करायचं आपल्याला की एन वरती आपला कंपास ठेवायचा आहे आणि एन वरती कंपास ठेवून काय करायचं बघा लक्ष द्या एन वरती कंपास ठेवला एन वरती कंपास ठेवल्यानंतर आता जो पॉइंट आहे आपला तो पॉइंट इकडे आहे किती डिग्रीचा घ्यायचा आपल्याला 70 डिग्री मग 0 कोणतं घ्यायचं आपला राइट हँड साइडचं 0 10 20 30 40 50 60 आणि 70 या पद्धतीमध्ये काय करायचं 70 घ्यायचं बरोबर ते जॉईन करू ते जॉईन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला n चं मेजरमेंट अँगल n चं मेजरमेंट किती मिळते 70 डिग्री बरोबर आता काय करायचं आपल्याला p चं मेजरमेंट काढायचं आता p चं मेजरमेंट बघायला किती आहे 40 डिग्री आहे मग 40 डिग्री म्हटल्यानंतर पी या ठिकाणी प्रोटेक्टर ठेवायचा आहे प्रोटेक्टर ठेवल्यानंतर जो दुसरा पॉइंट आहे तो दुसरा पॉइंट कुठे आहे लेफ्ट हँड साइडला म्हणजे आपल्याला जो 0 घ्यायचा आहे तो 0 पाहा कोणता घ्यायचा आपला हा घ्यायचा मग आता किती घ्यायचा आपला 40 डिग्री बरोबर आहे मग आता 0 घ्यायचा 0 10 20 30 आणि 40 या पद्धतीमध्ये इथं 40 अडचण आहे का आणि हे काय करू आपण हे जॉईन करून टाकू हे इथं काय केले या पद्धतीमध्ये आपण हे दोन्ही जॉईन केले बरोबर हा घेतला आपण किती डिग्रीचा 40 डिग्री या पद्धतीमध्ये आपण जो पॉइंट आहे त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट त्याला काय म्हणू एम एल पी हा काय झाला आपला या ठिकाणी ट्रायंगल तयार झाला अशा पद्धतीमध्ये आपण सेकंड एक्झाम्पल घेतलं आता थर्ड एक्झाम्पल पाहू इन ट्रायंगल इथं सुद्धा तेच केलं आपल्याला हे सगळे एक्झाम्पल आहेत त्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय केलंय की लाईक साईड दिली आणि साईड आणि त्याचे काय केलं आपल्याला दोन अँगल दिले आता त्या दोन अँगल न इन्क्लुडेड अशी साईड दिली कोणती साईड दिली नाही बघा लक्ष द्या दोन अँगल न इन्क्लुडेड अशी काय केली आपल्याला साईड दिली ई एफ जी इन ट्रायंगल ई एफ जी कोणता ट्रायंगल आहे ई ई एफ जी ई एफ जी हा ट्रायंगल झाला त्याच्यामध्ये ई जी इज इक्वल टू लेंथ ई जी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर लेंथ ईजी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर मेजरमेंट ऑफ एंगल एफ इज इक्वल टू 65 डिग्री मेजरमेंट ऑफ एंगल एफ इज इक्वल टू 65 डिग्री आणि मेजरमेंट ऑफ एंगल जी इज इक्वल टू 45 डिग्री इदी 45 डिग्री काढा त्या पद्धतीमध्ये आपण रफ फिगर मग काय करायचं रफ फिगर बघा आता जी लाईन दिली आपल्याला जी साईड दिली ती साईड घेऊन टाकायची किती दिली आपल्याला 6 सेंटीमीटर इथं अंदाजे आपण काय केलं या ठिकाणी हे 6 सेंटीमीटर घेतलं त्याला नाव दिले ई जी पहिल्यांदा आपला साईड घ्यावा लागेल की नाही साईड घेतल्याशिवाय अँगल घेता येणार नाही आपल्याला म्हणून आपल्याला पहिल्यांदा त्या ट्रायंगलची दिलेली जी साईड आहे ती पहिल्यांदा आपल्याला ती ड्रॉ करावं लागतं बरोबर मग हे ई हाफ घेतला आपण ई किती डिग्रीचा आहे सॉरी किती लेंथ आहे त्याची 6 सेंटीमीटर आणि ई हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा 65 मग मी आता अंदाजे या ठिकाणी 65 या पद्धतीने काढतो हा 65 झाला हा 65 घातला मी हा 65 या पद्धतीने आता त्यानंतर जी हा किती आहे 45 डिग्री तो 45 डिग्री आणि ते दोन्ही या ठिकाणी इंटरसेक्ट करतात
टू पॉइंट म्हणजे आपला कोणता पॉइंट आहे, एफ हा पॉइंट आहे. त्या रफ फिगर मध्ये सुद्धा काय करायचं आपला, त्यांची जी मेजरमेंट आहे ती मेजरमेंट काय करायची आपला या ठिकाणी लिहून काढायची आहे. आता आपलं इथं काय चुकलं बघा, लक्ष द्या, ई हा आता अँगल दिलाच नाही आपल्याला. ई हा अँगल दिलाय का? नाही. आता ई हा अँगल दिल्याशिवाय आपल्याला आपल्या ठिकाणी ट्रायंगलच काढता येत नाही. बरे, कारण की ही जी साइड दिली ती साइड आपल्याला त्या साइडचे जे दोन अँगल आहे ते दोन अँगल आपल्याला माहीत असणं गरजेचं बघायचं. ते दोन अँगल आपल्याला माहीत असल्याशिवाय इथं तुम्हाला ट्रायंगल काढता येत नाही. मग आता इथं काय कामाला बघायचं द्या की ई न ट्रायंगल इथं आम्ही तुम्हाला माहित देतो ई न ट्रायंगल ई एफ जी काय बघा, ट्रायंगल ई एफ जी मध्ये मेजरमेंट ऑफ अँगल ई प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एफ प्लस मेजरमेंट ऑफ अँगल जी इज इक्वल टू 180 डिग्री. का घेतलं मी 180 डिग्री? लक्षात आलं तुम्हाला हे जे तिन्ही अँगल्स आहेत ते तिन्ही अँगल हे कोणते ट्रायंगलचे बरोबर ई एफ जी दीज अँगल्स आर ऑफ वन ट्रायंगल, एका ट्रायंगलचे अँगल. आणि एका ट्रायंगलचे अँगल असल्यानंतर ते तिन्ही अँगल जर घेतले त्यांची जर ऍडिशन घेतली त्यांची जर आपण सम घेतली तर ती सम किती यायला पाहिजे? 180 डिग्री यायला पाहिजे. आहे का 180 डिग्री? असलीच पाहिजे, कारण की ती प्रॉपर्टी दिली. द सम ऑफ द थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री ही प्रॉपर्टी आपल्याला दिली. द सम ऑफ द थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री ही प्रॉपर्टी आपल्याला दिली. त्या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला जे मेजरमेंट दिले ते मेजरमेंट काय करायचे या ठिकाणी त्यांची व्हॅल्यू ठेवायची. आणि आपल्याला जो पाहिजे आपल्याला मेजरमेंट आहे कोणता ई पाहिजे नाही आपल्याला, मग तो ई हा मेजरमेंट आधी पाहिजे तुम्हाला काढून घ्यावा. बघा माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं, मी काय केलं या ठिकाणी ड्रॉ केलं की 65 डिग्री म्हणून. मग आपण सुद्धा एखाद्या काय करतो अशाच पद्धतीमध्ये हा 65 डिग्री कोणता घेतो, एफ ईचंच मेजरमेंट घेतो. ते असतं मेजरमेंट कोणाचं आहे, एफचं मेजरमेंट असतं. आपल्या लक्षात येत नाही लवकर की हे एफचं मेजरमेंट दिलंय आपल्याला ईचं पाहिजे, आपण हिचंच मेजरमेंट एफ ला घेऊन टाकतो. बरोबर नाही, तर एफचं मेजरमेंट ई ला घेऊन टाकतो आणि तशीच फिगर काय करतो ड्रॉ करतो तर ती आपली चुकते. त्याच्यामुळे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. तसं मला लक्षात आलं की ई हाचं मेजरमेंट आपल्याला दिलंच नाही आणि आपण ते एफचं घेऊनच काढायचं. कमीत कमी एवढं तर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता काय करावं लागतं, मग अशा वेळी थर्ड जो अँगल आहे तो आपला अँगल कधी काढतो? ट्रायंगल मध्ये जर दोन अँगलचं मेजरमेंट दिला असेल तर आपल्याला थर्ड अँगलचं मेजरमेंट काढता येतं. तर दोन अँगलचं मेजरमेंट दिले कोणाचं, एफचं किती आहे 65 डिग्री, जीचं किती आहे 45 डिग्री आणि ई इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे दोन्ही अँगल जे आहे त्या अँगलची बेरीज करायची, ती बेरीज जी आहे ती 180 मधून मायनस करायची, म्हणजे आपला मेजरमेंट ऑफ अँगल ई मिळतो. मेजरमेंट ऑफ अँगल ई बघायचं प्लस 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 110 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल ई इज इक्वल टू 70 डिग्री. किती होईल? 70. ई हा काय 70 डिग्री. अलग लक्षात, म्हणजे जर तुम्हाला अँगल दोन दिले तर तिसरा अँगल तुम्हाला काढता येतो आणि जो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर तो माहीत असल्याशिवाय तुम्हाला इतर फिगर ड्रॉ करता येत नाही. म्हणून हा अँगल किती डिग्रीचा असला पाहिजे, हा 70 डिग्रीचा असला पाहिजे. हा अँगल किती आहे 65 डिग्री, सॉरी किती 45 डिग्रीचा, हा जी हा फोर्टीफाय. आता 65 डिग्रीचा काढायची गरज आहे का? नाही. तो आपोआपच तो त्या ठिकाणी येणार आहे. बघा घ्या की ई जी हा जो घेतला आपण सेगमेंट, तो ई जी हा सेगमेंट आहे, तो सेगमेंट आपल्याला या ठिकाणी किती सेंटीमीटरचा, 6 सेंटीमीटर हे ई जी दिले तुम्हाला 6 सेंटीमीटर. आता मेजरमेंट ऑफ अँगल ई दिले आपलं आपण काढलंय, आता किती आहे 70 डिग्री. आता हे घ्यायचं आपल्याला, आता 65 मेजर घ्यायचं नाही, कारण 65 हे कोणाचं एफचं आहे, आपल्या ईचं पाहिजे होतं म्हणून आपण ईचं काढलं. पण काय याच्यानुसार बघा, या प्रॉपर्टीनुसार कोणती प्रॉपर्टी, सम ऑफ द थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री.
But each measurement card is a 70 degree. So 0, 10, 20, 30, 40, 50, 60, and here, 70 degree. And you have to do this, you have to do this, you have to do 70 degree. एकदम सोपा पार्ट है बघा सगळ्यात ट्रायंगल ड्रॉ करण्यामध्ये हा सगळ्यात सोपा पार्ट आहे की दोन आपला अँगल घेत आहे त्यांची काय केली आपला साइड घेऊ या पद्धतीमध्ये काय करतो तुम्हाला हा ट्रायंगल ड्रॉ करतो हा ही काय आपली रफ फिगर आहे ही रफ फिगर आहे ही कोणती आहे कट करा आपली बघा आपली तर आपली किती डिग्री 70 डिग्री आणि हा काय होईल हा 45 अरे लक्षात काय अडचणी घ्यायच्यामध्ये तर त्यानंतर लास्ट याच्यामधलं प्रॅक्टिस सेट मधलं कोणतं फोर नंबरचं एक्झाम्पल आहे इन अ ट्रायंगल एक्स वाय झेड पुढे फोर नंबर जो आता एक्स वाय झेड तो बघा हे महत्त्वाचं गणित आहे की तो आपला अँगल जो दिला तो अँगल आपला पाहिजे तो दिलेला नाही त्याच्यासाठी आपल्याला त्या तिन्ही अँगलची जी प्रॉपर्टी आहे सम ऑफ द थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल ही जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा आपल्याला या ठिकाणी काय करू शकतो उपयोग करू शकतो इन अ ट्रायंगल एक्स वाय झेड Length x y z. Length x y is equal to 7.3 cm. Measurement of angle x is equal to 34 degree. And then measurement of y is equal to angle y is equal to 95 degree. जॉईन करता येतात हे जर आपल्या
correct? Upon the index y shape, we have 95 degree. 95 degree. What happened to the attacker? J, two angles and included side. When the given software, when the given of a triangle, we construct the triangle. Correct? After that construction third, after that, after one the construction fourth, the construction four after that, after the pudding director after that. पुढील लेक्चर मध्ये हे सुद्धा काय एकदम सोपे आहे. राईट अँगल ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे, तो राईट अँगल ट्रायंगल काढून आपल्याला काय करता येतं, त्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण करता येईल. व पुढील लेक्चर मध्ये आपण फोर्थ जो आपला कन्स्ट्रक्शन आहे, तो कन्स्ट्रक्ट राईट अँगल ट्रायंगल गिवन द हायपोटेनियस ऑफ वन साइड, हा जो आहे तो काय करू आपण पुढील लेक्चर मध्ये आपल्याला काय करता येतो, तो कम्प्लीट करता येईल. अशा पद्धति मे तुम्हारा काय करता है, ये दोनों जे तीन जे ट्रायंगल है कंस्ट्रक्शन नुसार अपन ट्रायंगल ड्रॉ करू शकतो.